माझ्या तरुण मित्रांनो, सरत्या म्हणजे इसवी सन 2014 या वर्षाला निरोप देऊन येत्या म्हणजे 2015 या वर्षाचं स्वागत करायला आपण सर्व सज्ज झालेलो आहोत. यावर्षीचा डिसेंबर 2014 म्हणजे हा शेवटचा महिना विधायक असला पाहिजे अशी भूमिका या निमित्ताने आपणापुढे येते आहे. मनशक्तीच्या माध्यमातून ही फार अभिनंदनीय गोष्ट आहे. आपणाला कल्पना आहे की जिकडे तिकडे आजच्या काळामध्ये वेगवेगळी कारणं काही का असेनात, परंतु समाजामध्ये एक प्रकारची मौजेची चैन चंगळीची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. आणि हे तेव्हा आपण विसरतो की तो एक तात्कालिक आनंद असतो, त्याचं पर्यवसन हे दुःखामध्येच होत असतं. म्हणजे भगवद्गीतेमध्ये सुखाचे दुःखाचे प्रकार सांगितलेले आहेत, सात्विक, राजस, तामस. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे तेवढ्यापुरतं चांगलं वाटतं, आनंद देतं, परंतु त्याचं पर्यवसान दुःखामध्ये होतं ते तामस अशा प्रकारचं सुख आहे. सात्विक सुख कदाचित असं असतं की ती प्रत्यक्ष कृती करताना आपल्याला थोडाफार त्रास होत असेल, परंतु अंतिम त्याचा निकाल ज्याला म्हणतो आपण, परिणाम तो खूप चांगला असतो. तर ही जी पद्धत अलीकडच्या काळामध्ये पडलेली आहे पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणानं, 31 डिसेंबर साजरा करायचा म्हणजे एकचं स्वागत करायचं जानेवारीचं, म्हणजे काय करायचं तर मद्यपान करायचं, आरडाओरडा करायचा की ज्याच्यामुळं स्वतःला आणि दुसऱ्यांना पण त्रास होईल, तर याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आणि एक काहीतरी त्याला पर्याय दिला पाहिजे. नुसतं थांबा म्हणून कोणी थांबत नसतं, तर हा चांगला पर्याय कुठला असू शकतो याचाही आपण या निमित्ताने विचार करू शकतो की आपण असं काहीतरी केलं पाहिजे की ज्याच्यामुळं आपलं पुढचं वर्ष चांगलं जाईल. आपण असं काहीतरी विधायक कृत्य केलं पाहिजे, म्हणजे समजा एखाद्यानं 31 डिसेंबरच्या दिवशी भगवद्गीता वाचली तर चांगली गोष्ट आहे, एखाद्याने ज्ञानेश्वरी वाचली तर उत्तम गोष्ट आहे, विवेकानंदांच्या ग्रंथाचा काही भाग वाचला. तर मुद्दा असा आहे की आपलं आयुष्य हे फार महत्त्वाचं आहे आणि ते अशा पद्धतीने बेजबाबदारपणाने आपण ते उधळून देऊ नये, त्याचं मूल्य आपण जाणलं पाहिजे. आणि ज्या शक्तीने आपल्याला ते आयुष्य दिलं त्या शक्तीचं कृतज्ञ राहून आपण तिचं तिला ते परत केलं पाहिजे, त्याची उधळपट्टी करता कामा नये, असा खरा जर उद्देश आपला या सगळ्या मागचा असला पाहिजे. आणि तरुणांच्याबद्दल चांगली गोष्ट आहे, म्हणजे ते सुद्धा एक निसर्गाचं देणं असतं, लेणं असतं म्हटलं तरी चालेल. आणि त्याबाबत तरुण कसा असला पाहिजे, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, सगळ्यांनाच ते करता येईल असं कुठेच बंधन नाही, परंतु या वयातसुद्धा आपण गंभीर विचार करू शकतो. तुकोबा असं म्हणतायत की भाग्यवंत कोण आहे, तरुणा भाग्यवंत हरिकीर्तनात नाचे, जो तरुण हरिकीर्तनात नाचतो त्याला त्यांनी भाग्यवंत म्हटलं आहे. तर काळाचे संदर्भ बदललेले आहेत, पुष्कळ लोकांना अलीकडच्या काळात ज्ञानेश्वरी किंवा गाथा यांचं महत्त्व वाटत नाही, परंतु ठीक आहे, त्यांनी काही बिघडतं सगळ्यांच्यासाठी असं मी म्हणणार नाही, ज्यांना त्याच्यावरती श्रद्धा ठेवायची नसेल त्यांनी न ठेवू देत, परंतु तरीसुद्धा आपल्याकडं करण्यासारख्या खूप गोष्टी उरतात ज्यांना आपण विधायक उपक्रम म्हणतो, ते आपण या निमित्ताने काही एक करूयात. असे अनेक उपक्रम मनशक्तीने तरुणांच्या पुढे ठेवलेले आहेत, ते तुम्ही तिथे जाऊन करू शकता, ते स्वतंत्रपणे करू शकता, त्यांच्या मार्गदर्शनाने करू शकता आणि आपलं जीवन समृद्ध करू शकता आणि येणारं वर्षसुद्धा आनंदात घालू शकता. आपण पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.